नमस्कार, कुक विथ नीलम ढमाळमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण यात्रा स्पेशल गावरान मटण बनवणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला. चला तर मग, इथे आता मी 5 किलो मटण घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम फ्रेश असं मटण आहे. आता हे मटण सगळ्यात अगोदर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर मटण शिजवून घेण्यासाठी इथे मी 1 किलो कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर मी आता इथे खोबरे, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण बनवून घेतलेलं आहे. इथे मी हळद घेतलेली आहे आणि मीठ, इथे मी मोठं मीठ घेतलेलं आहे. आता सगळ्यात अगोदर या मटणवरती हळद टाकून घ्यायची आहे. तर इथे मी 2 ते 3 चमचे हळद टाकते. हळद टाकल्याच्या नंतर आता इथे मी मोठं मीठ घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लहान मिठाचा सुद्धा वापर करू शकता, पण इथे मी 1 पळी मोठं मीठ घेतलेलं आहे. ते आता मी याच्यावरती टाकून घेते. आणि आता हे जे आपण हळद आणि मीठ या मटणवरती टाकलेलं आहे, हे व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे जे हळद आणि मीठ आहे हे व्यवस्थित सगळ्या मटणच्या पीसला लागलं पाहिजे. त्यामुळे ते हाताने असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. चला तर मग मी ते करून घेते. हे पहा, इथे आता मी हळद आणि मीठ हे मटणच्या पीसला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आता हे आपण शिजवून घेऊयात. तर मटण शिजवून घेण्यासाठी मी इथे गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल हे गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हो जो बारीक कांदा चिरून घेतलेला आहे तो मी याच्यामध्ये टाकते. आणि हो कांदा छान लालसर असा परतून घ्यायचा आहे. खूप जास्तसुद्धा परतून घ्यायचा नाही, हलकासा असा लालसर परतून घ्यायचा आहे. हे पहा, इथे मी हो कांदा अशा प्रकारे परतून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता खूप जास्तसुद्धा परतला गेलेला नाही आहे. आता मी याच्यामध्ये हे जे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे ते मी याच्यामध्ये टाकते. आणि आता हे सुद्धा छान परतून घ्यायचं आहे. आता हे छान परतून झालं की त्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ लावलेलं मटण टाकते. आणि आता हे सुद्धा छान परतून घ्यायचं आहे. हे जे मटण आहे हे व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. चला तर मग मी ते छान परतून घेते. हे पहा, इथे आता हे मटण मी छान परतून घेतलेलं आहे. आता मी याच्यावरती झाकण ठेवते. आणि हे मटण आपण पाणी न टाकता या मटणला जे पाणी सुटणार आहे मिठाचं त्याच्यामध्ये शिजवून घेणार आहोत. तर हे आपण 10 मिनिट असंच शिजवून घेणार आहोत. 10 मिनिटांमध्ये याला छान पाणी सुटेल. तोपर्यंत मी या परातीमध्ये पाणी टाकते. आणि जोपर्यंत आपलं मटण हे मिठाच्या पाण्यामध्ये छान शिजत आहे तोपर्यंत हे परातीमधील पाणी छान गरम होणार आहे. आणि अशाच प्रकारे आपण याच्यामध्ये पाणी टाकून हे मटण शिजवून घेणार आहोत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डायरेक्ट गरम पाणी करूनसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता. हे पहा, इथे आता 10 मिनिट झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता या परातीमधील पाणी किती छान गरम झालेलं आहे. आणि आता हेच गरम पाणी आपण आता मटणमध्ये टाकणार आहोत. चला तर मग मी याच्यावरचं झाकण काढून बघते. हे पहा किती छान मिठाचं पाणी सुटलेलं आहे आपल्या मटणला. आता हे जे गरम पाणी आहे ते मी याच्यामध्ये टाकते. आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिठाच्या पाण्यामध्ये थोडा वेळ शिजल्यामुळे आपल्या मटणला छान टेस्ट येणार आहे. हे पहा, आता मी या मटणवरती परत एकदा झाकण ठेवते. आणि या अगोदर जसं परातीमधील गरम पाणी मी मटणमध्ये टाकलेलं होतं त्याचप्रकारे मी पाणी टाकून हे मटण छान शिजवून घेणार आहे. तर मी आता या परातीमध्ये पाणी टाकते आणि मटण छान शिजवून घेते. आपलं मटण छान शिजत आहे तोपर्यंत आपण आपली भाजी बनवण्यासाठी त्याची ग्रेव्ही बनवून घेऊयात. तर आपण इथे पातळ आणि सुक्की अशी 2 प्रकारच्या भाज्या बनवणार आहोत. आणि त्या दोन्ही भाज्यांना मी एकच वाटण वापरणार आहे. चला तर मग ते पाहून घेऊयात की इथे काय काय घेतलेलं आहे मी.
तर इथे मी 2 किलो कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे मी अद्रक आणि लसूण घेतलेला आहे. इथे मी 6 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी सुक्या नारळाचा खीस घेतलेला आहे. तर हे आपलं साहित्य होतं. आता हे सर्व आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात अगोदर हे भाजून घेत असताना हे खोबरे आणि पांढरे तीळ हे एकत्र भाजून घेऊन ते अगोदर बारीक करून घ्यायचं आणि नंतर मग कांदा टोमॅटो आणि अद्रक लसूण हे छान भाजून घेऊन नंतर त्याची पेस्ट बनवायची आहे. चला तर मग हे मी सगळं भाजून घेते आणि त्याची छान पेस्ट बनवून घेते. चला तर मग जसं की मी तुम्हाला सांगितलेलं होतं, आपली भाजी बनवण्यासाठी जे साहित्य घेतलेलं होतं ते सर्व भाजून मी त्याचं वाटण बनवणार आहे. तर हे पहा, इथे मी या सगळ्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथे कांदा टोमॅटोची पेस्ट आहे, अद्रकची पेस्ट आहे आणि त्याचबरोबर खोबरे आणि पांढरे तीळ याचीसुद्धा पेस्ट आहे. हे सर्व मी वेगवेगळं बारीक करून नंतर मग ते एकत्रच ठेवलेलं आहे. अशाच प्रकारे छान बारीक वाटण करून घ्यायचं आहे. चला तर मग साधारणतः इथे आता अर्धा तास झालेला आहे. आता आपण चेक करूयात आपलं मटण शिजलं आहे की नाही. वा, काय मस्त सुवास येत आहे. इथे मी सुवास म्हणत आहे कारण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या भाजीला छान वास येत आहे असं बोलले होते. पण आपल्यापैकीच एका दादाने मला सांगितलेलं होतं की खाण्याच्या पदार्थांना वास येत नाही तर सुवास येतो. तर हे पहा, इथे आपल्या आळणीला छान सुवास येत आहे आणि आपलं आळणी खूप छान झालेलं आहे. चला तर मग आता चेक करूयात मटण शिजलं आहे की नाही ते. हे पहा, मस्त असं मटण शिजलेलं आहे. आता मी गॅस बंद करते. तुम्ही पाहतच असाल, एकदम मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे आपल्या आळणीला आणि सुवाससुद्धा खूप छान येत आहे आळणीचा. चला तर मग हे मी बाजूला ठेवून घेते आणि आता सगळ्यात अगोदर याची भाजी बनवण्यासाठी त्याची ग्रेव्ही परतून घेऊयात. तर इथे मी पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे आणि हे तेल छान गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालं की आता त्याच्यामध्ये हे जे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे ते टाकते. हे जे प्लेटला वाटण चिकटलेलं आहे ते सुद्धा मी अशा प्रकारे टाकून घेते. आणि आता ही ग्रेव्ही तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे. साधारणतः 5 ते 10 मिनिट ही ग्रेव्ही छान तेलामध्ये मी परतून घेते. हे पहा, इथे आता ही ग्रेव्ही मी तेलामध्ये छान परतून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे ग्रेव्हीला सुद्धा किती छान तेल सुटलेलं आहे. अशाच प्रकारे परतून घ्यायचं आहे. चला तर मग जसं की मी सांगितलेलं होतं की आपण सुक्की आणि पातळ असे दोन्ही प्रकारच्या भाजी बनवणार आहोत, तर हीच ग्रेव्ही मी सुक्या भाजीला सुद्धा वापरणार आहे. तर या ग्रेव्हीमधील 2 पळ्या ग्रेव्ही मी ही बाजूला काढून घेते आणि ती आपण सुक्की भाजी बनवण्यासाठी वापरणार आहोत. आणि आता 2 पळ्या ग्रेव्ही काढून घेतल्याच्या नंतर मी या ग्रेव्हीमध्ये 1/2 वाटी बेसन पीठ टाकते. बेसन पीठामुळे ही आपली भाजी छान होते आणि ती खूप जास्त पातळसुद्धा होत नाही. आता हे बेसन पीठ या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित छान परतून झाल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये 1 वाटी होमी घरी बनवलेला मसाला आहे तो टाकते. त्याचबरोबर इथे मी 4 चमचे बेडगी मसाला टाकते. आता मी याच्यामध्ये गरम मसाला आहे तो टाकते आणि हे व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे. साधारणतः 5 ते 7 मिनिट हो मसाला छान परतून घ्यायचा आहे. हे पहा, मसाले टाकल्याच्या नंतर ही ग्रेव्ही मी छान परतून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान तेल सुटलेलं आहे. अशाच प्रकारे मसाला परतून घ्यायचा आहे. आता सुक्की भाजी बनवण्यासाठी थोडंसं मटण मी बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि राहिलेलं बाकीचं आळणी आणि मटण मी या भाजीमध्ये टाकते. आपल्या मसाल्याचा अंदाज घेऊन जेवढं तुम्हाला पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे तेवढं तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. तर आळणी बनवताना आपण मीठ टाकलेलं होतं
आणि या भाजीमध्ये आळणी बऱ्यापैकी आहे, त्यामुळे मीठ हे अंदाज घेऊनच टाकायचं आहे। आणि आता हे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता भाजीला छान उकळी येऊन द्यायची आहे। हे पहा, भाजीला आपल्या मस्त अशी उकळी आलेली आहे आणि तरी तो खूप जब्बर सुटलेली आहे। आता मी याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकते, यामुळे आपली भाजी खाण्यालासुद्धा योग्य आणि दिसायलासुद्धा खूप योग्य अशी दिसणार आहे। हे पहा किती मस्त अशी भाजी झालेली आहे। आता आपण आपली सुक्की भाजी बनवून घेऊयात। चला तर मग, जसं की मी सांगितलेलं होतं, दोन पळी ग्रेव्ही मी बाजूला काढून घेतलेली आहे। आता मी गॅस चालू केलेला आहे आणि मी थोडंसुद्धा तेल याच्यामध्ये एक्स्ट्राचं टाकलेलं नाही आहे। जे अगोदर तेल घेतलेलं होतं तेच तेल याला परत सुटलेलं आहे। आता मी याच्यामध्ये अर्धी वाटी घरी बनवलेला मसाला टाकते, त्याचबरोबर दोन चमचे गरम मसाला टाकते, बेडगी पावडर टाकते आणि आता ही ग्रेव्ही छान परतून घ्यायची आहे। मसाले हे आपल्या ग्रेव्हीमध्ये छान मिसळले पाहिजेत आणि या ग्रेव्हीला छान तेल सुटले पाहिजे। हे पहा, या ग्रेव्हीला किती छान तेल सुटलेलं आहे। अशाच प्रकारे छान परतून घ्यायची आहे ग्रेव्ही। आता मी याच्यामध्ये हे जे मटण आपण बाजूला काढून ठेवलेलं होतं ते मी टाकते। हे साधारणतः अर्धा किलोपेक्षा सुद्धा जास्त आहे, ते आता मी याच्यामध्ये टाकते आणि हे व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता हे फक्त मटणच नाही आहे तर त्याच्यामध्ये साधारणतः अर्धा कपच्या आसपास अळणीसुद्धा आहे। अशाच प्रकारे हे छान परतून घ्यायचं आहे। चला तर मग मी ते छान परतून घेते। हे पहा किती छान सुक्की भाजी बनलेली आहे आपल्या मटणची। अळणी वापरल्यामुळे इथे मीठ हे किंचितच टाकायचं आहे। मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं होतं पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे, त्यामुळे मला तो दाखवता येणार नाही आहे। पण मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे। आता मी याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि इथे आपली ही सुक्की भाजीसुद्धा तयार आहे। चला तर मग, आपला अळणीसुद्धा रेडी आहे, त्याचबरोबर पातळ मटणची भाजीसुद्धा तयार आहे आणि सुक्की मटणची भाजीसुद्धा तयार आहे। गरमागरमच प्लेटिंग करून घेते। चला तर मग, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? नक्की कमेंट करून कळवा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा। चला तर मग, पुन्हा भेटू नवीन रेसिपीबरोबर। तोपर्यंत खात रहा, मजेत रहा आणि सुरक्षित रहा। धन्यवाद।